मेर्शे पंचायत वाठारान शेगीत पडपी पावसान उदक साचलें। रस्त्यावयल्यान उदक व्हांवतालें। येरादारी करपी मोटरसायकल आनी स्कूटर चलोवपी लोकांक मात खूपच त्रास जातालो। पणजी मडगांव वचपी हायवे वयल्यान मेर्शे वचपी रस्तो सुरवात जाता थंयच हें अशें उदक साचलां। तशेंच मेर्शे पंचायत वाठारान हेर जाग्यांचेर अशेंच उदक साचलां। मेर्शेकार म्हणटात की पंचायतीक लोकांक त्रास जाता ती कामां करपा खातीर वेळ ना। असल्या गजालीं कडेन ते पळय पासून ना। आयकात मेर्शेचो लोक कितें म्हणटा ते। आमी 2 ग्रामसभेक आमी पंचायतीक सांगून थकले, अरे बाबा ते पळय जे हायकोर्टाचे कितें गव्हर्मेंटाचो प्रोजेक्ट येता तेंच्यांनी माती हाडून हाडून डंप केल्या, ते मातयेक थंयसर कितें तरी करा, थंय कितें तरी ते कान बीन ते पुरवल्या जाल्यार वचून पळया, कित्याक पावस तेंकला। आतां हे रिसंट ग्रामसभेक एनवायरमेंटल हेजी ग्रामसभा आमची जाल्ली एनवायरमेंटाक लागून, ते ग्रामसभेक आमी तेंकां सांगलेलें पळय ते कान वचून पळया, तरी आमची पंचायतीचे दोळे उडे जायना। आमचे हेंच्यांनी हर प्रयत्न पासून जरी पंचायतींनी केले ती गार्बेज वाडत वयतली आनी तेजी परिस्थिती मागीर ही पळय तुमी पळयल्या ती गार्बेज पळय ती व्हांवून येता पळय लोकांच्यो पोतयो, ह्यो सगल्यो ह्यो कन्स्ट्रक्शन लायन ही। आनी आयज आमची परिस्थिती ह्या आजून पावस सोंपोंक ना, आनी असो जर बरो पावस पडत आमची मेर्शेन हांगा गाडयो व्हांवून वयतल्यो। त्या आदीं हे पंचायतीक आमी सांगूंक सोदता ते कान आसा ते पयले पुरया, नाल्यार तुमचे कान उकटे करा आनी आमी कितें उलयता ते आयका, लस घेया आनी हे सारके करा। हे पळया पयले लोकांची बी परिस्थिती, गाडयो बंद पडल्यो, लोक बाबडी बायलां चलोन येता, आनी कितें कॉरस्पोंडंट केलां पळय ते तेंच्यांनी दाखोवचें आमकां। ह्या हेका लागून हे उदक उरलां म्हणून कितें कॉरस्पोंडंट पळय केलां पंचायतीन हें उदक काडपाक ते दाखोवचें। आयज बसून एक मनीस ना हांगासर येवपाक उदक पळय सोडपाक, हे कान लीप करपाक आयज बसून मनीस ना। पयले सद्या पयलोच पावस आनी हें इतलें जालें तरी ह्या अख्ख्या रोडाचेर उदीक भरलेलें आनी लोक हिंगा पडलो बसून। पंचायतीक कांय पडलेलें ना, पंचायत बिजी आहा ती आमच्या मेर्शेक इश्टेक आसल्या पळय ती काडपाक। पंचायतीक सांगून सांगून थकले, 3 ग्रामसभे जाले, तिनूय ग्रामसभेक आमी बोवाट मारलेली, हायवेक जे हे जाल्या रोड जाल्या पळय व्हडले तेका पायपां आहा ती चॅक करा म्हणून एक तेणी प्रोजेक्ट रिपोर्ट करूं ना, एक इन्स्पेक्शन घेवूं ना। कितें 3 ग्रामसभेक सांगले आमी तेंकां, तिनूय ग्रामसभेक एक एक्शन घेवं ना आनी तेका लागून ही हेजी परिस्थिती। हे तर कान तेणी सोडलेले जाल्यार हें उदक रावचें नासलें, उदकाक वाटूच ना। आनी हे आमी आतां न्हू एक वरस जालें बोवाड मारता, पावस येवच्या आदी 7 म्हयने जाले बोवाड मारता, हें करा म्हणून तरी तेणी केलें ना।